कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मिले ना मिले ये तो किस्मत की बात है, हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. अमृतराव जी देशमुख म्हणजे एक ओजस्वी आणि तेजस्वी समीकरण महाराष्ट्राच्या या मातीला लाभलेलं. भारतात एक समीकरण होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. हे समीकरण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारे समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी कृषी तज्ञ माननीय श्री अमृतरावजी देशमुख आपले कॉटन गुरुच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण कापसामध्ये 150 असं विक्रमी उत्पादन घेणारे अमृत पॅटर्नचे जनक तसेच महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहात आणि या महाराष्ट्राच्या कपास शेतकऱ्यांचे सार्थ आदर्श आहात. आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला विनंती करेल की आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे. खूप खूप स्वागत आहे अमृतराव जी. नमस्कार. नमस्कार. दिवस दिवस जात आहे आणि शेतकऱ्यांची जे परिस्थिती आहे त्याच्यावर अजून आपल्याला असं वाटत आहे की आपण लगेच तिकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडे त्यांच्या शेतामध्ये गेलं पाहिजे आणि त्यांचं जे सगळ्या सध्याची अडचणी आहे की जे बोंडसड आलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये, उत्पन्न मध्ये कमी झालेलं आहे, त्याच्यासाठी आपण तिकडे त्यांचं संगती राहून आपण काय केलं पाहिजे. हे कोरोना काळमुळे ते शक्य नाही आहे शेतकरी मित्रांनो, पण दर वेबिनारमध्ये आम्ही हे तुम्हाला म्हणत आहोत, लक्ष द्या, शेतामध्ये लक्ष द्या, झाडांशी संवाद साधा आणि बघा आपलं झाड काय म्हणू इच्छित आहे, आपल्याला काय तरी आहे जे झाड रोज म्हणत आहे. 3 वर्षाने तुमचं कापसाचं झाड तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही बोनसर साठी उपाय शोधा. मी तुम्हाला पुन्हा 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 हे म्हणतो की हे तुमचं झाड म्हणत आहे, आम्ही नाही, पण तुम्हाला ऐकायला वेळ आहे का? तुम्ही ऐकू इच्छिता का आणि ऐकून पण तुम्ही काय केलं आहे का? बोंदडी बोंदडी म्हणून त्याचा उपाय तुम्ही करत आहात आणि त्याच्यावर इतका करोडो रुपयांचा खर्च झाला आहे, पण फायदा कुठे झाला? फायदा झाला असेल तर दाखवा आम्हाला, आम्ही पण एक्सेप्ट करू. हो, हे बोंदसड नाही, बोंदडी आहे आणि बोंदडी ते तुम्ही दवाई टाकली आणि तुम्हाला फायदा झाला, आम्हाला जास्त समाधान होणार आहे. आम्हाला तर पाहिजे, तुम्ही पैसे कमवायला पाहिजे शेतीमध्ये, त्याची समृद्धी झाली पाहिजे शेतकरी, शेतामधूनच ती आली पाहिजे, लॉटरी काढून नाही. तर हे बोंदसड आहे शेतकरी मित्रांनो, बोंदडी कुठेही पहिले येत नाही, हे पुन्हा पुन्हा अमृतरावजी आणि आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 3 वर्ष झाली, आता तरी थोडा शेतामध्ये जाऊन बघा की तुमचे बोन फुटलेली आहे की नाही, फुटलेल्या बोन मध्ये कुठेही सड दिसते की नाही, आणि जर दिसत आहे तर लगेच फोटोग्राफ पाठवा. आता हे या जे शेतकऱ्यांनी फोटोग्राफ पाठवला जे मी तुम्हाला दाखवणार आहे, असा फोटोग्राफ आम्हाला बघायचा नाही पुन्हा, नाही बघायचा असा फोटोग्राफ जे आज या शेतकऱ्यांनी मला पाठवलेला आहे. ते खूप दुःखदायक फोटोग्राफ आहे. राजेंद्र भाऊ, ते फोटोग्राफ आहे का आपल्याकडे? मनीष भाऊ. हा अमृतभाऊ जी, हे बघत आहात का फोटोग्राफ? हो, दाखवा गे. बघा, पैठण औरंगाबाद शेतकऱ्यांनी पाठवलेला फोटोग्राफ आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं, बोंद अडी जीत गई और मैं हार गया, अब मुझे कपास से कोई संबंध नहीं है इस खेत के लिए, मैं इसको साफ करके, मेरे पास पानी है, मैं कुछ और डाल रहा हूं. हॅलो. अजून तर ऑक्टोबर पूर्ण झालेला नाही. हा अमृतरावजी बोला. मनीष भाऊ, हो, तुम्ही जसे काय म्हणता की नाही बोंडाळी दाखवा. बोंडाळीच्या अधुकर आपल्याला त्यांना सांगा की बोंडाळी ज्यावेळेस येते त्याचे अंडे पण राहतात ना. हो, त्याच्यावर बोंडाळी नाही तर आम्हाला अंडे दाखवा. आणि नंतर आमच्या भागात आणि बऱ्याचशा परिसरात 100 पैकी 100 बोंड खराब झालेली आहेत ना. आणि मग एवढे याचे मायबाप म्हणजे पतंग आहेत ना. मला एका एकर मध्ये 7 ते 8 पतंग दाखवा ना. हो, बरोबर. प्रत्येक गोष्टीला कसं आहे की आपण उडवाउडीचे बरेचसे उत्तर देतो, मग त्याला प्रत्येक गोष्टीला आपण जे म्हणतो की नाही, तर बरोबर आहे, कुठेतरी त्याची सुरुवात झाली आहे ना, कुठेतरी सुरुवात असायला पाहिजे ना, दिसायला पाहिजे ना. आणि आपण
पहिल्यांदा आपण म्हणले की समजा आम्हाला आमचे बोलणं आहे मनी डागाचीच, आणि माझं तर समजा वैयक्तिक की मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो, आणि एवढं पण आपण चॅलेंज केलं की तुम्ही मला जेवढी कठोर ते कठोर कारवाई करा, मी तुमच्या विरोधात बोलायलो ना, हे बोंड सड म्हणायलो, तुम्ही बोंडाळी म्हणाले ना, तर मी कठोर कारवाई करा म्हणतो मी, है की नाही? आणि जर उलटा सुलटाच प्रचार केलो असं अधूकर आम्हाला धमकवले बरस ना, पण आम्ही नाही भिलो ना कोणाला, खूप पेपर मध्ये धमकवण्यात आलं सगळ्या गोष्टी करा, तुमच्यावर मोठी कारवाई करू असे बी म्हणले बरेचसे शास्त्रज्ञ. आता तेवढं खोल न करता समजा शास्त्रज्ञ ते काहीतरी म्हणले तरी आपल्यासाठी ते देव आहे, आपण देवचं नाही पाहिला पण शास्त्रज्ञ आपले देव आहेत, आणि म्हणून कोणाच्या हाताने जी चुका होत येतात आम्ही त्याचं काही म्हणणं नाही, त्याच्या चुकाही बी झाली असतील ते आम्हाला त्याच्या काढायचं नाही, आम्हाला फक्त याच्यावर संशोधन होण्याची गरज जरूरत आहे, याच्यावर संशोधन होणं महत्वाचं आहे की नेमकं बोंड सड का होते. पहिलेपासून कापस लावत आलो आपण, तीन पिढ्यापासून कापस लावायले शेतकरी आता नाही, कधी ही बोंड सड होत नव्हती, परंतु नेमकी आत्ताच काऊन राहिली, याच्याकडे एखादं बियाणं वाईट आहे का, याच्यात आपली काही गलती व्हायली का, कुठं काही व्हायलं का, कुठं काय व्हायला का, आणि इतके आणि एवढे शास्त्रज्ञ सुरुवात एवढे शास्त्रज्ञ एवढे माइंडेड राहतात, समजा साध्या माणसानं काही करावं चुका आपण मान्य करू ना, आता आमच्याकडं तर इतके पेपर राहत एवढे काय कृषी अधिकाऱ्याचे सर्व गोष्टीचे याच्यावर या माध्यमातून त्या बोंडसडीवर खूप असे कार्यक्रम घेतले जातात. काही काही याचं म्हणणं शास्त्रज्ञाचं की ही जी बोंड आळी आलेली आहे ही बोंड निवड शेतकऱ्याच्या चुकामुळे आलेली आहे, याने कोणत्या चुका केल्या की साईटला साईटची जे चार सहा तास आहे की नाही नॉन बीटीचे लावले नाहीत, लावलेला नाही, आता कंपन्यानं आम्हाला ते भेसळ करून दिलेलं आहे, आता आम्हाला काही लावायची आवश्यकताच नाही, त्याच्यात ऑलरेडी आपण ते पण बियाणं लावलं. काही तज्ञाचं म्हणणं आहे की तुम्ही मशागती अभावी याच्यात बोंडाळी आलेली आहे, आता सांगा की आम्ही इतके पारंपरिक ज्यावेळेस मशागती करत असतो नांगरणं वखरणं करतो ना, एकही वर्ष नाही आली या तीन वर्षातच काय आलेली आहे, आणि तुम्ही गॅस पॉयझन सांगायला आम्हाला, ट्रॅप्स लावायचं सांगितले, कोणी लाईट लावायचे सांगितलं, प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येकच्या त्याच्या हिशोबानं सर्व काही उपाययोजना केलेली आहे, असं केल्या नाही म्हणून नाहीत, आणि आणखीन जर वाटत असेल तुम्हाला समजा तर आम्ही तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावतो, तुम्ही उपाययोजना हे जुने हातात भोज काढलेले हातात हे सांगा, आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा, आम्ही रोज करू फवारण्या, पण याची गॅरंटी द्या की हे जर औषधं वगैरे जर फवारले समजा तर तुमची 100% गॅरंटी आहे की हे बोंड सड येतच नाही, कोणी गॅरंटी देते का लिहून, मी गॅरंटी देतो एका स्टॅम्पवर लिहून की आतापर्यंत काय एवढे औषधं आता याच्यात हे उपाययोजना या औषधानं होऊ शकत नाही, आणि म्हणून याच्यावर पर्याय म्हणून काय म्हणतो की याच्यावर संशोधकांनी संशोधन केलं पाहिजे नेमकं काय आणि पर्याय सुचवला पाहिजे, परंतु याच्यामुळे समजा की एक तर देशाचं नुकसान होत आहे, दुसरी गोष्ट शेतकऱ्याचं तर खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, तिसरी गोष्ट की गव्हर्नमेंटचं पण खूप मोठ्या नुकसान होत आहे, कारण याच्यावर काय एवढा जे काय खूप मोठा खर्च होतो या बोंडाळीवर समजा कागद पत्र पॉपलेट वगैरे वगैरे काय नाही की, आणि याचा खूप निधी पण येते याच्याकडे, हे पण नुकसान आहे, आणि नंतर शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे, शेतकरी काय म्हणतात की मग आम्हाला याचा पर्याय निधी आम्हाला भरपाई द्या, आणि नंतर मग शेतकऱ्याला तुटकी फुटकी समजा भरपाई द्यावी लागते, है की नाही? आणि दोन्ही गव्हर्नमेंट पण सर्व चाललं ना, आणि ही मी सांगते की मनी डागाचं आणि माझं काम नाही, सर्व मिळून करा याच्यावर, जनजागृती करा याच्यावर, उपाययोजना काढा, आणि तेच आमची वारंवार शेतकरी यांना म्हणजे हे आहे समजा मागणी आहे, आणि परंतु याचं अध्यापही समजा आपलंच चालू आहे समजा पुढे की हे बोंडाळीचं आहे बोंडाळीचं आहे, बोंडाळी शब्द पण करा, आपण जर बोंडाळी जर म्हणलं तर बोंडाळी हा नाहीच आहे, समजा आता पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण बोंडाळीचं औषध येईल तर त्याच्यातही बी तेच येणार आहे समजा, आणि म्हणून बोंड सडीवर औषध काढा, मेन बोंड सड आहे मला बोंडाळी, तुम्ही काही म्हणा पण बोंड सडीवर औषध काढणं आहे, आता जर नाही काढलं तर आणखीन आपण तीन वर्ष मागो जाऊन समजा, आणि मग काय केलं की कोणी लिंबोळी अर्क मारायला कोणी कोणी म्हणते आमचं बोंडाळीचा दुश्मन वगैरे वगैरे औषध आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फसवणं चालू आहे ना, आणि कुठेतरी फसवणं थांबली पाहिजे, शेतकऱ्याचा अनाठे खर्च झाला नाही पाहिजे, आणि म्हणून कोणतीही आत्महत्या होणार नाही, आणि म्हणून काय व्हायलं की शेतकऱ्याच्या आत्महत्या पण वाढत आहेत ना, अशी कारणामुळे वाढत आहेत ना, आणि या गोष्टीत शेतीवर संशोधक म्हणून वेळ पण आतापर्यंत मी पाहतो की आपण मनीजी डागाजी मुंबईवरून काम करत आहेत, याचं चार वेळ माझ्या शेतावर आली, प्रत्येक शेतात जातात ना, काय आवश्यकता आहे, आणि परंतु आपल्या पद्धतीनं 40-50 क्विंटल पर्यंत कापूस आला, 8,000 पण कापूस व्हायला या पद्धतीनं, आणि खरोखर कृषी विभागाला किंवा एखाद्या
जे काय आमदार वगैरे खासदार आहेत त्याला खरंच जर कळकळ असेल तर आपल्या शेतावर एकदा तरी या पाहिजे ना की बो काय पद्धत आहे. आम्ही तर निवेदन दिले तुम्हाला, आम्ही 40 क्विंटल 45 क्विंटल कापूस येते आमचं बरोबर आहे की नाही ते तुम्ही पहा, नसेल आमचं बरोबर तर आमच्यावर कारवाई करा, है की नाही. हे पण म्हणलेलं मानलं काय. आणि पहिलं काय होत होतं की काही ना काही शेतकऱ्याचा वाली राहत होता. वाली कोण राहत होता की जे काय पक्षात सत्ताधारी पक्षाच्या जे काही विरोधात असणारा ते विरोधक म्हणजे शेतकऱ्याचा खरा मित्र होता. परंतु आता योगायोग अशी आलेली की समजा विरोधकच राहिला नाही, प्रत्येकाला सत्ता मिळाली आता. आणि म्हणून आता आम्हाला एक मोठा असं भीतीचं वातावरण झालं शेतकऱ्याच्या मनात, शेतकऱ्यांना पण, की आता आपल्याला पर्याय कोण, आपल्या भानगडी कोण मांडल, आणि सर्व मालक होऊन बसले, आता करणार तरी कोण. आणि याच्यात आचव्यात म्हणून काही काही शेतकरी आता मी पाहतो की चित्र काढले, फोटो पाठवले की कापसाशी संबंध आहे, असं नसते. हे चुकीचं करायले शेतकरी यांनी काय करायला पाहिजे की थेट निवेदन लिहायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही 3 वर्षापासून या या पिकावर औषध मागत होतो, आम्हाला औषध न दिल्यामुळं आम्हाला पर्यायी हे पीक काढायचं काम पडलं. आणि म्हणून विभागाच्या शेतकऱ्यांनी, आमदार खासदारांनी, प्रॉपर त्याचा जिल्हा परिषदातून सरपंचांना, तर प्रत्येक सरपंचांना याच्यावर काम करायला पाहिजे, प्रत्येक सरपंचाचं पण काम आहे ना. आणि म्हणून याच्यावर आम्हाला एक पाहणी अहवाल गव्हर्नमेंटचे काही अधिकारी आहेत ना, ते ना त्यांनी शेतात जायचं, त्यांनी बोंड पडून पाहायचे आणि त्याला पाहणी अहवाल द्यायचा, है की नाही. झालेल्या नुकसानीची मग आपल्याला भरपाई मिळेल किंवा औषधं पण निघतील ना. आणि परंतु शेतकरी काय करतात की आम्ही बोलतो आम्हीच वाईट होतो ना, आणि हे काही शेतकरी बोलत नाहीत. आणि त्याच्यात ते पलाटे आज पाहिले तुम्ही, दाखवले की ते नांगरांना काढून दिले, हे पर्याय नाही ना. आता तुम्ही पिकं घेसाल तरी कोणते, सोयाबीन मध्ये 2 क्विंटल 4 क्विंटल उत्पन्न नाही तुमच्या, त्या मक्यावर त्याच्यावर लष्करी आळी आली आहे, पपईवर व्हायरस आलेला आहे, डाळिंबात आपला ते कोणता तेल्या रोग आलेला आहे. तुम्ही लावशाल कोणती पिकं, सोयाबीन मध्ये पाहतो टेम्पलाय चक्रीभोगा, नंतर करपा आलेला आहे ना, तुम्ही करून करून काय करणार आहे, कोणत्या पर्यायाला, या गोष्टीला कुठेच औषध नाही ना. आणि म्हणून म्हणतो आम्ही सोयाबीनवर हे औषधं काढा, या हे 3 रोग आलेले आहेत, नंतर कापसावर काढा, या बाकीच्या औषधं काढा ना तुम्ही, आणि तरच आपण पर्याय जगू शकू समजा. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र होणं सर्वात महत्वाचं आहे. बरोबर आहे. नाही, खूप महत्वाची गोष्ट आपण सांगितली. आम्ही तुम्हाला या व्यासपीठावर विनंती करत, अमृतरावजी तुम्ही एक निवेदनची प्रत पाठवा मला, आपण कॉटनगुरु महाएफपीओ फेडरेशनच्या नावाने सर्व एफपीओची सही त्याच्यावर घेऊ. एक फक्त काय लिहायचं पाठवा, सोमवारीच आपण घेऊ आणि एक मोठी मीटिंग गोष्ट चालू आहे कृषी मंत्री संगती, तर ते मीटिंग जेव्हा घडणार तेव्हा ते प्रत आपण त्यांना देऊ. पण प्रत तर आपण बनवून तयार ठेवू आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोचवूट म्हण देतो ते. म्हणूनही मी तुम्हाला म्हणतो ना आपण की याच्यावर आपल्याला सर्वात जास्त फोकस टाकायचा आहे, कारण ज्या नाही तो ज्या आहे. आणि माणसं आपण जे करोना म्हणतो हे काहीच नाही, एक पटे बी नाही पण 100 पट हे करोना पडता लई मोठं महामारी आहे, लई मोठं भारी आहे ना, म्हणजे हे सगळ्यात आलेलं आहे 100 पटे ना. याच्यात शेतकरी तर आलेली महामारी येईल ना, येईल ना. आणि सर्वात जर महत्वाचं की आपण पाहतो की नाही कोणते कोणते बी सर्व जर झालं तर कोणत्याही गोष्टी करोना सर्व गोष्टी कोणत्या जरी झाल्या तरी शेतकऱ्याला खूप पहावा लागतात असं समजा. आणि एकही शेतकरी तुम्हाला म्हणत नाही समजा की आम्हाला याच्यामुळे आमचं नुकसान व्हायला त्याच्यामुळे व्हायला की नाही. आणि त्याचबरोबर आज या करोनाच्या महामारीमध्ये समजा सर्वात जर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं तर या बोंडावर बी त्याच पद्धतीचा करोना आलेला आहे. परंतु करोनामध्ये आपले शेतकरी वाचायले किंवा इतर आपलं जे काय वाचन चालू आहे समजा इतर माणसाचे, पण याच्यात बोर्ड एक वाचन झालं नाही, हे मोठी महामारी आहे समजा. आणि म्हणून हे सर्व काम बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणं, सरपंचाचं काम आहे ना, एवढे गावगावला ज्यावेळेस आपण सरपंच गावगावच्या गाव निवडून देतो आपली प्रतिनिधी म्हणजे सरपंच आहे ना, याची जी लेखी आहे सटीचं लिखाण आहे. ज्यावेळेस ग्रामपंचायत म्हणजे ते ठराव असते का समजा, याच्यात खूप मोठा पॉवर आहे. आणि त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाने बी ठराव प्रत्येक गावचे घेऊन विभागाला मुख्यमंत्र्याकडे आणि तुमच्या पंतप्रधानाकडे ही निवेदन पाठवणं तेवढंच जरुरीच आहे. पण खरी गोष्ट आहे, तर हे आपण नक्की करू. आणि आजच्या कार्यक्रमात आपण बघितलं की किती महत्वाची 2-3 गोष्टीवर आपण आज बोललो. एक आहे की एफपीओ साठी बिझनेसची संधी काय आहे, शेती एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये आपल्याला एकही संधी मिस करायची नाही. तर आज आपण बघितलं की जिनिंग करून जर गाठी बनवल्या तर एफपीओ साठी काय संधी आहे,
आणि आजचे जे एफपीओ होते जडाई फार्मर प्रोड्युसर कमी ते त्याच्यासाठी तयार झाले आणि होपफुली येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपण त्यांच्यासाठी एक बिझनेस मॉडेल रेडी करून एक कामच सुरू करून देऊ. हे आहे कॉटन गुरु माह एफपीओ फेडरेशनचा लक्ष की एफपीओला एक बिझनेस मॉडेल देऊन त्याचे बिझनेस ऑपरेशन इमिडिएटली चालू करून द्यायचं. आणि दुसरं आपण बघितलं बीएससी आयपीएफनी जे जे आपल्याला संधी आहे कापसाच्या गाठीमध्ये ते सांगितलं. आणि तिसरं अमृतरावजी देशमुखने सांगितलं कोरोना पेक्षाही जास्त घातक महामारी आहे शेतकऱ्यासाठी. कारण की कोरोनामध्ये शेतकरी तर वाचून गेला होता कारण की ते गावात शेतात राहिला होता. पण बोनसळ ही आपल्या शेतात आलेली आहे त्याच्यापासून कसं वाचायचं आणि आज जर आपण त्याचा उपाय नाही शोधला तर उद्या आपल्याला याचा अजून खराब परिणाम होणार आहे.